प्रसादाला काय करणार हा एक प्रश्न असतो. म्हणजे तो आपण आपापल्या परीने सोडवत असतो. पण आज आपल्या इथे प्रसादाला खास कोकणी पदार्थ करणार आहे. गौरी काय करणार? आज आपण करूया घावन आणि त्याच्याबरोबर घाटलं. हा तर घावन घाटलं हा प्रकार तसा साधा आहे पण गौरीच्या निमित्ताने. तर घावन घाटला हा प्रकार आपण करू आणि आजच्या भागाला सुरुवात करू. किचन घाटल्यासाठी अगदी थोडंसं तूप घालायचं, असं खूप घालायचं नाही. मी जस्ट एक चमचाभर तूप घातलंय आणि हे जे आपल्याकडे आहे ते बघा त्याचं टेक्स्चर दाखवते. हे रव्यापेक्षा किंचित जाड आहे पण कण्याने एवढं जाड नाही. हे मी तांदूळ धुवून ठेवले होते, चार पाच दिवस सावलीत चांगले वाळवले होते आणि त्यानंतर त्याला मी मिक्सरमधनं बारीक बारीक केलं. पण ते मी अगदी पीठ नाही, रवा नाही, रवा आणि कण्या यांच्यामधलं अगदी दोन चमचे घालायचे, खूप नाही. घाटल्याला एक प्रकारचं बाइंडिंग यावं एवढंच हे घालायचं. घाटल्याला दळ यायला म्हणजे नेमकं घाटल्याला दळ यायला म्हणजे काय की घाटल्यामध्ये काय काय असतं? नारळाचा रस असतो. आता इथे दूध म्हणतो, नारळाचं दूध असतं, गूळ असतो एवढंच आणि थोडासा नारळ. मग आता हे सगळं बाइंडिंग याला येण्यासाठी याला तांदूळाच्या कण्या पाण्यात शिजवून घेतात. बाइंडिंग म्हणजे दळ. बाइंडिंग म्हणजे दळ ही असते मराठी भाषा दळ. त्यामुळे तो दळ यायला हवा म्हणून आपण एक मिनिट थांबूया, ते छान भाजलं जाऊ. आपण गावनांचं पीठ भिजवून घेऊ. चवीपुरतं मीठ घातलंय. आता मी पाणी घालून याला भिजवून घेऊ. थोडं थोडं पाणी घालत भिजवायचं, नाहीतर गुठळी होऊ शकते. आणि हे बारीकच दळून घ्यायचं असतं पीठ. आदल्या दिवशी तांदूळ भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी घालून त्याला अगदी बारीक वाटून या कन्सिस्टन्सीचं पीठ केलं तरी त्याचे घावन होतात. आणि भेगा कशाने पडतात? कशाने पडतात? कारण आपण त्याच्यावर झाकण ठेवत नाही. अच्छा. घावन घातला की त्याला झाकायचं लगेच लगेच. कोटिंग कन्सिस्टन्सी यायला पाहिजे याला, म्हणजे पळीला हे एवढं लागलं एवढं असं पातळ. आणि आपण इथे जे कण्या शिजत ठेवल्या होत्या त्या दोन चमचे कण्या किती झाल्या? किती झाल्या? आत्ता जे आपण हे शिजवून घेतलंय आपण ह्याच्यात आता गूळ घालणार पहिल्यांदा आणि गूळ ह्याच्यात आपण शिजवून घेणार. आता खमंगपणाचा फरक सांगते. गूळ पाणी घालून त्याच्यात मग कण्या घालून ते शिजवून घेतलं ना, तर त्याचा येणारा खमंगपणा आणि गूळ डायरेक्ट ह्याच्यात घालून त्याच्या आमच्या ओलसरपणाने ज्या वेळेला तो ह्याच्यात विरघळेल आणि मग त्याच्यात नारळाचं दूध जाईल त्याचा येणारा खमंगपणा. मी आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगेन की तुम्ही दोन्ही प्रकारे घाटलं करून बघा. गूळ आणि पाणी एकत्र करून त्याच्यात तांदूळाचं पीठ घालून करून बघा. आता हे आपलं छान शिजलंय. आता गूळ घालायचं आहे. गुळाच्या गोळीप्रमाणे घाला. नारळाचा रस आपल्या आमच्याकडे रस म्हणतात. आता अगदी ढवळतच राहायचं, याला थांबायचं नाही. जर ढवळायचं थांबलं आपण तर हे आतमध्ये फाटेल, कारण त्याच्यात गूळ आहे, त्याच्यात नारळाचा रस आहे. जसं कढी करताना आपण जर का मध्ये मध्ये त्याच्यात पळी फिरवली नाही तर ती कढी फुटते. आणि आता ह्याच्यात जायफळ आयत्या वेळेला घालून झाकून ठेवायचं. आता गावन करून घेऊ. आणि नेहमी आपण जसा डोसाचा तवा तयार करतो की तवा गरम करायचा, त्यावर तेल घालायचं, त्यानंतर मी हे बघ तेल घातलेलं आहे आणि पाणी शिंपडायचं, सीझन करून घ्यायचं आहे ना. थोडं तेल घालू. हा झालाय. आता घाटलं आता आपलं छान शिजलंय. आता जायफळ घालते. अगदी बंद करायच्या वेळेस फक्त जायफळ घालायचं. तुमच्याकडे जर सेंद्रिय गूळ असेल काळसर रंगाचा तर त्यांनी ह्याचा रंग अजूनही छान येईल. आपल्याकडे जसा गूळ असेल तसा याचा रंग येईल. पण असं घाटलं करा गूळ मिक्स करून आणि मग आम्हाला सांगा का.
गावात घडलं तयार आहे आणि हे कसं केलं तुम्ही एकदा परत पहा, तुम्ही करा आणि केल्यानंतर काही कमी जास्त झालं किंवा छान झालं आम्हाला कळायला विसरू नका. या घाटल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स घालू नका, अजून काहीही घालू नका, फक्त गुळ, नारळ आणि तांदूळ याचीच चव त्याला लागेल. नमस्कार.